सॉरी इंटरप्ट करतोय, पण एकच छोटीशी गोष्ट सांगायची होती, कारण आताच प्रस्तावना वाचली मी, आणि मी बऱ्याच इंटरव्ह्यूज मध्ये पण माझे ते दोन मित्र गेले, ते कोण दोन मित्र बाबा असा प्रश्न पडला असेल, तर ते दोन मित्र म्हणजे श्रीकर पित्रे आणि अक्षय साळुंके. तेजस्वी सुरे पण आमच्या बरोबरच असतो, पण तेजस्वी सुरे त्या दिवशी इन्स्टिट्यूट सांभाळत होता, पण ते गेलेले. प्लीज श्रीकर अक्षय इकडे. हे माझे मित्र नाही, हे माझा परिवार आहे. हे गेले 17-18 वर्ष 20 वर्ष माझ्यासोबत आहेत ही मुलं. आणि असं होतं ना, श्रीकरला मी कैक वर्ष भेटलो नव्हतो, मी त्याच्याशी बोललोही नव्हतो. हा प्रसंग घडला तेव्हा. मैत्रीबद्दल थोडंफार सांगेन की असं होतं की खरंच जेव्हा कुठली कलॅमिटी येते, जेव्हा कुठला क्राइसिस येतो तुमच्या आयुष्यात, त्यावेळेस पहिलं नाव जे तुमच्या तोंडावर येतं, त्या व्यक्तीला तुम्ही कित्येक वर्ष भेटला पण नसता, पण ते नाव पहिलं तुमच्या तोंडावर येणं म्हणजे खरंच काहीतरी एक एक नाळ जोडली गेलेली, एक ऋणानुबंध आहेत तुमचे, आणि ते म्हणजे कधीच तुटू नाही शकणार आयुष्यात. ही नाती कधीच तुटू नाही शकणार. त्याकरता रोज सोशल मीडियावरती त्याच्या फोटोला लाईक करायची गरज नाही, त्याची पोस्ट शेअर करायची गरज नाही, त्याला मेसेजेस करायची गरज नाही. पण जेव्हा असं काहीतरी घडलं आणि माझ्या मनात पाल चुकचुकली की दार उघडत नाहीत, याच्याकरता कोणी फोन का करावा आपल्याला मुंबईला, ही फार सामान्य गोष्ट आहे. दार उघडत नाही आणि गार्ड झोप असते, पण फोन केला तर तुम्ही जाऊन बघा. तर पहिली व्यक्ती मी पहिला अक्षयला फोन केला आणि त्याला म्हटलं श्रीकरला विचारतो काय करतोय, आणि तो लकीली त्याच्याबरोबर होता का काय झालं मला माहित नाही, तेव्हा आपला मला एकदम ब्लर आहे माझ्या मनात तो आता. आणि तो हे दोघं तिथे गेले, तेजस आमच्या इन्स्टिट्यूट वरती तेव्हा बॅचेस सांभाळत होता, आणि हे दोघं गेले आणि हे यांनी पहिलं दार उघडलं, यांनी पोलिसांना पहिलं तोंड दिलं, यांनी सगळं तिकडचं निस्तारलं. मी मुंबईवरनं पुण्याला पोहोचेपर्यंत त्यांनी तिथे सगळं सांभाळलं. लहान मुलं आहेत, माझ्या वयाचीच आहेत, सो त्यांचे आभार नाही मानणार. सगळे माझ्यापेक्षा लहान आहेत किंवा नाही, माझ्यापेक्षा मोठे आहेत किंवा माझ्या वयाचे आहेत, माझ्यावर लहान नाही, म्हणायची परवानगी नाही आहे, सांगायची परवानगी, खरं सांगायची परवानगी नाही आहे त्यांना. एनिवे, सो त्यांचे आभार नाही मानणार, कारण आभार खूप मानले तर खूप हे छोटं होऊन जाईल जे काय घडलंय ते, किंवा त्यांचं जे अस्तित्व आहे माझ्या आयुष्यात, ते त्याला आय विल लुक डाऊन अपॉन इट जर का मी त्यांचे आभार मानले तर. पण त्यांचं खूप कौतुक आणि त्यांचा आधार वाटतो मला, हे आज जाहीररित्या मला सांगायचं होतं.